आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिझनेस आणि राजकारण हा प्रामाणिकपणाच्या जीवावर होत नसतो. बिझनेस मध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी साम दाम दंड भेद हा वापरावाच लागतो. तुझा अनंत काका तुला माहित होता, पण बिझनेसमन एबीला तू ओळखत नव्हतीस. हा मी चॅरिटी करतो, गरीब मुलांना मदत करतो, का तर माझं पाप पुण्याचं चक्र मी बॅलन्स करतो. तुझ्या नंबरवरून आलेत मला फोटो. माझ्या फोनवरून काकांकडे टेंडरचे पेपर गेलीस कसे? कुणी केलंय सगळं? काहीच कळत नाहीये. पण मला या सगळ्या मागे कोण आहे हे शोधून काढायचंय. हॅलो, आत्ता ऑफिसमध्ये बोलवलंय. हो, पण एवढं अर्जंटली का बोलवलंय मला? भैरवी मॅडमने बोलवलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पोहोचतेच वेळेत. हो हो. वरुण पाणी घ्या. काय रे, कुठं गेला होता तुम्ही दोघं? मला काही बोलला नाही. ते खालच्या बाजल्यावरचे जोशी काका आहेत ना, त्यांना ऍडमिट केलंय. कुबाई कसे आहेत आता ते? आता स्टेबल आहेत, होतील बरे. त्यांना आत्ताच हॉस्पिटलमध्ये भेटून आलो. मीही थोड्या वेळाने जोशी काकूंना भेटून येते. वरुण, आणि तू काल सईला भेटलास त्याबद्दलही काही बोलला नाहीस? अगं, काल मी रात्री उशिरा आलो ना, तेव्हा तू झोपली होतीस, आणि सकाळी उठल्यावर जोशी काकांचंही कळलं, तेव्हा त्याच गडबडीत होतो. तू काळजी करू नकोस, ताईशी झालंय माझं बोलणं. अनंत काकांकडनं मी पैसे का घेतले वगैरे सगळं नीट सांगितलंय मी तिला. काय म्हणाली मग ती? ताईला माहिती आहे की मी मुद्दामून असं काही करणार नाही, आणि तुलाही ताईचा स्वभाव माहिती आहे, घडलेली गोष्ट धरून ठेवून रडत बसत नाही ती. आता तर तिला तिचा खरेपणा सिद्ध करायचा आहे. भैरवी मॅडमने इनडायरेक्टली चॅलेंजेस दिले ना तिला. हो ना. हा, पण हे चॅलेंज पूर्ण करणं सोपं नसणार आहे. पण पांडुरंग आहेत तिच्या पाठीशी, ते सगळं काही नीट करतील. ताई, चहाच बघतेस? हो. मॅडम, मला वाटतं सई मॅडम घाबरल्या. नाही तसं नसतं तर आत्तापर्यंत आले असतं ना त्या. नाही, तो सांभाळून बोला. देवांश प्लीज. सर, माझ्यावर चुकून काय होणार आहे सर? सांगा, काही उपयोग नाही. सर मला सांगा, ज्या दिवसापासून सई मॅडमचा फ्रॉड उघड झालाय सगळ्यांसमोर, त्या दिवसापासून सई मॅडम ऑफिसला आल्याच नाही. अहो, मी सांगितलंय त्यांना ऑफिसला नाही यायचं म्हणून येत नाही येत त्या कळलं. ठीक आहे मग, त्यांना तुम्ही बोलवलं ना, बघत ते येतात की नाही ते ऑफिसला. मी आले. कोणाचं मत काहीही असलं तरी मला आणि माझ्या बाप्पाला पूर्णपणे माहिती आहे की मी निर्दोष, त्यामुळे मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. मॅडम, तुम्ही मला बोलवलं होतं ना? देवांश,
हे लेटर सईला दे आणि यावर हिला सही करायला सांग. टर्मिनेशन लेटर. सॉरी मैडम, पण मी या टर्मिनेशन लेटर वर सही करणार नाही. सही करणार नाही म्हणजे? पण का करू मी सही? मला हा जॉब नाही सोडायचा आहे आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते अजून सिद्ध झाले नाहीयेत. मॅडम, मी तुमच्याकडे मला प्रूफ करण्यासाठी वेळ मागितला होता ना, त्यामुळे प्लीज मला वेळ द्या आणि मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करून दाखवायचं. आता वेळ निघून गेलीय, तुला या लेटरवर साईन करावीच लागेल, कारण हा डिसिजन मी घेतलाय आणि तू तो डिनाय करू शकत नाहीस. पण मॅडम, उगाच वाद घालू नकोस. आपल्यामध्ये जे वाद आहेत ते आहेतच, पण त्याचा ऑफिसमधल्या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. ऑफिसमधल्या गोष्टी अजून बिघडत चालल्यात. ऑफिस स्टाफच्या बॅड बुक्समध्ये येस तू. हे बघ, सगळ्यांना असंच वाटतंय की तूच फ्रॉड केलायस, त्यामुळे जोपर्यंत तू तुझी चूक कबूल करत नाहीस तोपर्यंत गोष्टी पूर्ववत होणार नाही. तू जर सही केली नाहीस तर परिस्थिती अजून चिघळेल. मॅडम, मी तुम्हाला आता स्पष्टच सांग, ऑफिसमधले सगळेजण तुम्हाला फितूर समजतात आणि फितूर माणसांबरोबर आम्हाला काम करायचं नाही, कळलं तुम्हाला? आणि काय, कंपनीत सगळेजण चिडलेले आहेत, ते जर आणखी चिडले ना तर मग धमकी देत आहे का? सर, एक मिनिट. त्याची गरज नाही. मी सही करते याचा अर्थ असा नाही की मी घाबरले किंवा मला माझी चूक मान्य. आपल्या ऑफिस मधलं वातावरण आणखी खराब होऊ नये म्हणून सही केली आहे. पण मी निर्दोष आहे हे मी लवकरात लवकर सिद्ध करते, तेव्हा तुम्ही सगळ्यांना नक्कीच जाणीव होईल की त्यावेळी मी चुकीचे नव्हते आणि माझ्यावरही लागलेले सगळे आरोप खोटे होते आणि चूक नसताना मला ही शिक्षा भोगावी लागली. येते मी. मिस्टर देवांश जागीरदार, आम्ही इथे चौकशीसाठी आलोय. कसली चौकशी? आम्हाला असं कळलंय की तुमच्या कंपनीमध्ये फ्रॉड झालाय, एका महत्वाच्या टेंडरची अमाऊंट लीक केली आहे आणि मागे तुमच्या ऑफिसमध्येही अचानक आग लागली होती. ती आग कशाने लागली त्याची आम्हाला चौकशी करायची आहे. कंप्लेंट कोणी केली? मीच बोलून घेतलं यांना.
बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात ते. आम्हाला देवांशच्या सेक्रेटरीवरती संशय आहे. आम्हाला असं वाटतं की ही इन्फॉर्मेशन तिनेच लीक केली आहे. तुम्ही प्लीज तिला चौकशीसाठी घेऊन जा. सॉरी मॅडम, आम्ही असं नाही करू शकत. जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही अटक करू शकत नाही. इन्स्पेक्टर आपण चलायचं, आणखी डिटेलमध्ये बाहेर बोलूयात. आणि ऑल्सो मी तुम्हाला ते केबिन दाखवतो जिथे आग लागली होती. हॅलो सॉरी कम प्लीज मॅडम. मॅडम पोलीस हे कसं काय? नाही मॅडम, तुम्ही तुम्हाला म्हणाल होतात की पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाहीत म्हणून. मग हे पोलीस कसे काय आले मॅडम? पोलिसांनी मला जर उलट सुलट प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार आहे? हा मॅडम, मी सापडेन त्यांना, बरं सापडेन. देवन सर यांनी मला ऑफिसमध्ये धक्क करून बाहेर काढलं तर माझी नोकरी जाईल मॅडम. माझी नोकरी जाईल, माझी बायका पुरवणं रस्त्यावर ते अशी मरतील ते साकार मी काय करू. आणि माझ्या मागे पोलीस केस लागली तर मला बाहेर नोकरी पण नाही मिळणार मॅडम. मॅडम प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही मला यातनं बाहेर काढा प्लीज. कारण तुम्हीच मला या सगळ्यात बाहेर काढू शकता. तुमच्यासारखी छोटी माणसं आहेत ना, तुमचा हाच प्रॉब्लेम असतो. छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की लगेच घाबरता. मॅडम या छोट्या माणसानं तुमची मोठी मोठी कामं केली आहेत, विसरू नका. आय नो, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण प्लीज घाबरू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं प्लॅन करूनच केलं आहे, त्यामुळे या सगळ्यात जर कोणी अडकणार असेल तर ती सईच असेल. आणि हे बघ, देवांशला सुद्धा सईवरच डाऊट आहे, पण तो असं बोलू नाही शकत ना, कारण त्याची बायको आहे ती. म्हणून त्याने पोलिसांना बोलवलंय. काही होणार नाही, मी सांगते तसं जर केलं तर सगळं सईवरच उलटेल. सईचा कॉन्फिडन्सचा फुगा असा फुटेल. काय करायचं सांगते, पण पॅनिक होऊ नकोस. ऐक, मी सांगते तसं जर का घडलं तर जरी सई निर्दोष प्रूव्ह झाली आणि देवांशने तिला परत ऑफिसला यायला सांगितलं तरी ती काही परत ऑफिसला येणार नाही. पण त्यासाठी मी सांगते ते आणि तेवढंच कर. ओके ओके मॅडम, येतो मी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही तुम्ही आलात खरंच. या बाजूला माझी केम. मला 2 मिनिटं द्याल सर, तुम्ही वा ना पुढे, मी आलो जरा बोल. मी इथे काय करताय सई? तुमचीच वाट बघत होते. पोलीस का आलेत ऑफिसमध्ये? प्लीज बोलवलंय त्यांना. कशाला? आपण दोघांनी मिळून सत्य शोधलं असतं ना सर. सई आपण ते करूच, पण पोलीस इन्वॉल्व झाले तर केस लवकर सोडवेल. ऑल्सो हे जे कुणी केले तो घाबरेल सुद्धा. हे जे काही घडतंय ना सई ते इतकं इझी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आज मी CCTV फुटेज चेक करत होतो आणि पर्टिक्युलर ज्या दिवशी आग लागली त्याच दिवसाचं फुटेज कोणीतरी डिलीट केलंय. काय? ओ आणि मला गट फिलिंग आहे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत. ऐका ना, ते इन्स्पेक्टर माझी वाट बघत असतील, मला जायला हवं. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला खरंच आयडिया नव्हती की आई असं काहीतरी करणार आहे. ती अचानक केबिन मध्ये आली आणि तिने ते टर्मिनेशन लेटर माझ्या हातात दिलं आणि मग तुम्ही आलात. आय एम सो सॉरी सई. सर सर शांत व्हा, नका एवढं एक्सप्लेन करू. मला मला खूप वाईट वाटतंय त्या सगळ्या करता. अच्छा ऐका ना, मला आता त्या पोलिसांबरोबर थांबावं लागेल जरा वेळ. तुम्ही घरी जा, आता त्यांच्याबरोबर पण जरा बोलायचं आहे आणि नंतर एक मीटिंग आहे माझी. इथे ऑफिसमध्ये कोणी काय बोललं तुम्हाला तर मला सहन होणार नाही. तुम्ही घरी जा आणि मला पोहोचलात ते टेक्स्ट करा. ओके बाय बाय, टेक केअर.
थांबाल, मी काय केलं प्लीज थांबा नका मारू मला. हो मॅडम, तुमच्यामुळे आमच्या कंपनीचं नुकसान होत आहे. अहो पण मी काहीच केलं नाहीये. तुम्ही सगळं केलंय आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळते आहे. तुम्ही जे केलंय त्यामुळे कंपनीला तोटा झालाय. उद्या जर कंपनी बंद पडली तर आम्ही सगळे रस्त्यावर येऊ. हो हो, अरे आमची नोकरी गेली तर आमच्या बायका मुलांना कोण पोसणार? हे बघा, असं काही होणार नाहीये, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास? विश्वास हा शब्द तुमच्या तोंडात शोभून दिसत नाही मॅडम. अहो, जिथे कंपनीच्या बॉसलाच तुमच्यावरती विश्वास नाही तिथं आमचं काय घेऊन बसलात? उगीच भैरवी मॅडमने तुम्हाला टर्मिनेशन लेटर दिलं नाही. सगळा दोष तुमचाच आहे. हो हो, यांचाच दोष आहे. ए मारा रे मारा. ए बघा प्लीज थांबा थांबा, माझं ऐका नाही तर नाही ना जसं मला ते सगळे देवान सरांचं सांगावं लागेल. थांबा. हे बघा माझं ऐका, पोलीस त्यांच्या परीने ना सगळी चौकशी करतात. खरा गुन्हेगार लवकरात लवकर सापडेल. पण तुम्ही असं आता काही पडा गेला ना तर देवान सर तुम्हाला कामावरून काढून टाकतील. त्यामुळे प्लीज थांबा, मारू नका मला. तुम्ही सोचे आहात. अहो पोलीस सुद्धा तुम्हालाच पकडतील. आता तुम्ही नाही सुटू शकणार. चला मॅम, खूप लागले मॅम तुम्हाला. कृतिका मला पाणी दे. मॅम मी देवान सरांना बोलून आणते. नाही नाही प्लीज नको, त्यांना नका सांगू प्लीज. मॅम तुमच्यावर हल्ला झालाय, तुम्हाला किती लागलंय सरांना कळलंच पाहिजे. नाही प्लीज नका सांगू, ते खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये, त्यांना नका सांगू प्लीज. तुम्हाला आम्ही घरी सोडायला येतो. नाही नाही नको नको, मी जाईन घरी, तुम्ही तुमच्या कामाला लागा. खरं जाऊ मॅम? हो खरंच जा प्लीज. पोस्टर तरी नाही, त्याची गरज नाही, मी घरी जाते ना. जातो मी, काम करा. विश्वास हा शब्द तुमच्या तोंडात शोभून दिसत नाही मॅडम. सई अगं बाई, सई अगं, हे काय झालं? अगं किती लागलंय तुला? सीमा सीमा पटकन पाणी आण सईसाठी. ये बाळा इकडे बस तू. अगं हे काय झालं तुला? तू पडलीस का कुठे बाळा? हा बस सीमा पटकन आण पाणी. काय चाललंय तुझं? अगं किती लागलंय तुला? काय झालं मला सांगशील का? घे घे पाणी घे. नावकाश बरं वाटत? काय झालं बाळा मला सांगशील का? हे सगळं तुझ्या अंगाला काय लागलंय? तो कुठे पडलीस का? काय झालं मला सांग ना. देवांश कुठे? हा सांगशील मला काय झालं ते. अगं तू इथे बघत काय उभी राहिलीस? फर्स्ट एड घेऊन येत पटकन. हो हो आंटी. काय झालं सांग ना मला. आणखीन कुठे लागलंय का? पायाला वगैरे काही लागलंय का? हा सांग ना बाळा काय झालं. लवकर ये ना सीमा, कळत नाही का तुला? लवकर ये. हॅलो
क्रीम घेऊन जा. क्रीम संपली आहे. संपली म्हणजे? अगं मग जा घेऊन ये. घरात एखादी गोष्ट असायला हवी, कळत नाही. निघा लवकर लवकर घेऊन या. नाही हो आंटी. सांग ना मला काय झालं. आई पोलीस सुद्धा तुम्हालाच पकडतील. आता तुम्ही नाही सुटू शकणार. बापरे, अरे माणसं आहे ठीक, तुझ्याशी असं वागूच कसं शकतात ते. माणसं आहेत की जनावर. आई कुणीतरी ना माझ्या विरुद्ध कट रचत. आज भैरवी मॅडमने मला टर्मिनेशन लेटर सुद्धा दिलं. आज तायमा एवढी कशी गाई आहे. तू त्यांना सांगितलंस ना की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करीन म्हणून. काय माहित मला, अरे कळत नाहीये. सगळं आपसूक घडतंय की मला ऑफिस मधनं काढून टाकण्यासाठी कुणीतरी एक कट रचत. मला काहीच नाही कळत आहे सगळं काय चाललंय. मला सांग, हा हल्ला झाला तेव्हा तेव्हाच कुठे होता? सर, सर मीटिंग मध्ये होते म्हणून मी त्यांना नाही सांगितलंय. अगं का नाही सांगितलंस तू? या सगळ्यापेक्षा जगातली कुठली तरी मीटिंग महत्वाची आहे का आपल्यासाठी? सई, तू देवांशला सांगायला हवं होतस. मी आता त्याला फोन करत. नाही ना अगं, आई नको ना, प्लीज नका सांगू त्यांना, नाही तर ते उगाच काळजी करत बसतील. सई काय बोलतेस तू? बाळा अगं तुझ्या जीवावर बेतलं होत. ही देवांश तुझा नवरा आहे, बायको आहेस तू त्याची. तुझी काळजी घेणं, तुझं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते पूर्ण करायलाच हवं. बघ बाळा तुझी काय अवस्था झाली आहे. नाही, मी तुझं काही एक ऐकणार नाही. देवांशला हे सगळं सांगणारच मी. हो हो, त्याला कळायलाच हवं. त्याला कळलं तरच तो शोधून काढेल की हे सगळं कोणी केलंय. तू काही बोलू नकोस सई, मी त्याला आत्ता फोन लावते. हा देवांश, देवांश काय चाललंय हे? तुला तुझ्या बायकोची काही काळजी आहे की नाही? तू तिला ऑफिस मधून घरी एकटीला पाठवलंच कस? तुला निष्काळजीपणे कसा काय वागू शकतोस तू देवा? एक मिनिट जानू, काय झालंय काय झालंय मला काहीच कळत नाहीये. अरे ऑफिसच्या बाहेर सईवर हल्ला झालाय. व्हाट?